मानव उत्थान सेवा समिति पंढरपूर शाखा सोलापूरच्या वतीने मानव धर्माचे प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या 69व्या पावन जन्मदिवस निमित्त कोविड योद्धा सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्रीनिवास कर्ली सोलापूर महानगरपालिका सभागृह नेते सुअस्मिता गायकवाड शिवसेना महिला जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे संत महाराज लखीबाईजी संत महात्मा योगिनीबाईजी सौ गीता पाटोळे भाजपा सरचिटणीस सुधाकर नरान भाजपा शहर उत्तर मंडळ अध्यक्ष शाखा प्रमुख तिरुपती संभारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मानव धर्माचे प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या 69व्या पावन जन्मदिवसानिमित्त कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात प्रादुर्भावाला न घाबरता डॉक्टर पोलीस नर्स साफसफाई आणि विविध क्षेत्रातील कर्मचारी या सर्वांनी समाजाला योद्ध्याप्रमाणे म्हणजेच आपल्या आत असलेला देवमाणूस प्रकट करून मनापासून सेवा केलीय म्हणून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमुख पाहुणे श्रीनिवास कर्ली सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून सन्मान चिन्ह आणि शाल तसेच संस्थेचं साहित्य देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी सारिका माने कृष्णबेनी धुळ्ळम सुजाता संभारी सुनंदा नवगिरे संजय कुलकर्णी राजेंद्र पुंजाल धनंजय शिंदे रोहन श्रीराम भास्कर चिप्पा शांताबाई वाघमारे राजू मोरे आदींचा सत्कार करण्यात आलाय. मानव धर्म या संस्थेद्वारे आज तिथे कोविड योद्ध्यांचा सत्कार केला गेला. या सत्कारासाठी उपस्थित झालेले आमचे बंधू महापालिकेचे पक्षनेते कर्ली साहेब त्याचबरोबर कुलकर्णी सर गीता पाटोळे सगळे मंचकावचे मान्यवर आमच्या बहिणीची दोन्ही आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असेल भंडारीची त्यांचे सगळे सहकारी आणि सगळ्या कोविड योद्धे सगळ्यांचं मी पण त्यांना मनपूर्वक अभिनंदन करते. आणि आज तुम्ही सगळ्यांनी जे कार्य केले आज तुम्ही सगळ्यांनी जे योगदान दिले आज अतिशय मोठं संकट पूर्ण देशावर नाही तर पूर्ण आपल्या जगावर आलं आणि या कोरोनाच्या संकटामध्ये आज तुमच्यासारखे अनेक जण म्हणजे ज्ञात अज्ञात पडद्या मागे पडद्याच्या पुढे असे अनेक लोक कार्य करत आहेत की ज्यांच्यामुळे आम्ही सगळेजण आज म्हणजे सुरक्षित आहोत. आज त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी महत्त्वाचं आभार मानते की तुम्ही सगळेजण अजून आम्ही आहोत त्यामुळे तुमचं ऋण किती व्यक्त केलं तरी ते कमीच आहे आणि ते ऋणात तुमचे आम्ही राहणार आहोत काय कारण ते ऋण कधी मिटणार नाहीये. आज समाजामध्ये अनेक लोक काम करतायत काही जण पडदे मागून करतायत काही जण पडदे पुढे येऊन करतायत. आज सतपालजी आणि त्यांचं मानव धर्म समिती या सगळ्या समितीचं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करते की त्यांनी हा सत्कार ठेवला. आणि असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. आज आम्ही सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या म्हणून आज तुम्ही सगळ्यांनी जे तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही सुद्धा त्यातून समाजासाठी देत राहा एवढी तुम्हाला सगळ्यांना मी एक नम्र विनंती करते. आणि अस्मिता विजन नेहमीच या सगळ्यांच्या पाठीशी राहिलेला आहे यायचं आमच्या म्हणजे अस्मिता विजनचे एक प्रतिनिधी म्हणून कुलकर्णी सरांचा आपण सत्कार केला. खरोखर आमचे सगळेच कॅमेरामन आणि सगळेच जण सत्कारास पात्र आहेत कारण यावेळेस जीव तोडून म्हणजे जीव धोक्यात घालून आज अँकरिंग करणं प्रत्येक वेळेस रस्त्यावर जाणं आज कुलकर्णी सर सुद्धा स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ते केलेलं आहे. आज गीता पाटोळेंचा सत्कार झाला आणि आमच्या संपूर्ण शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अस्मिता विजनच्या वतीने मनोरमा परिवार सुद्धा आमचा सतत या सगळ्यांना कौतुक करत असतो त्यांची पाठराखण करत असतो मदत करत असतो या सगळ्याच्या वतीने मी तुमच्या कृतज्ञता व्यक्त करते आणि तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. या कार्यक्रमाला मला इथे बोलवलं आणि माझ्या हस्ते आपला सन्मान केला हा मी माझा मोठा सन्मान समजते. धन्यवाद. जय हिंद. जीवाची पर्वा न करता सगळ्यांनी बाहेर पडून आपला मानव धर्म या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे त्या धर्माचा आपण सगळ्यांनी पालन केला आणि मानवता वाचवण्यासाठी आणि आपला परिसर टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला
त्यामुळे आज आपण आपल्या सगळ्यांची या ठिकाणी सत्कारात पात्र झालात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन आणि आभार। उत्तराखंडचे जे खासदार सत्पालजी पर्यटन मंत्री प्रोत्साहन मानवता टिकवण्यासाठी आणि आपल्याला जे काही अडीअडचणी आहेत किंवा मानवता धर्म काय आहे हे सांगण्यासाठी पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर भारत देशाचे चारही भाग जे आहे त्या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना आपल्याला मानवता धर्म हे एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आहे आणि आपण एकमेकांना सहकार्य करावं हे जनजागृती मोठ्या प्रमाणात केले। आपल्या सोलापुरात त्यांची शाखा आहे त्या शाखेच्या माध्यमातून ते नेहमी करतच आहेत पण खरा कोविडच्या काळात हे आपल्याला मानवता धर्म हे दिसून आलेली आहे म्हणलं तर अवघड ठरणार नाही कारण प्रत्येकाने आपलं घर तर सुरक्षित ठेवलेच होते पण ठेवून आपला परिसर स्वच्छ राहावं आणि आपल्या परिसरात हा रोग प्रवेश करू नये म्हणून आपण सगळ्यांनी लढलात आणि आपण आपल्या कर्तव्य बजावलात त्याबद्दल मी सभागृह नेत्या नात्याने आणि सोलापूर शहराचा एक प्रमुख नागरिक नात्याने आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मानवधर्म प्रणेता सद्गुरुदेव श्री सतपाल महाराजांच्या विचारांची खरंच गरज असल्याचं यावेळी संयोजकांनी सांगितलं। यावेळी सतपाल महाराज की जय आदी घोषणा देण्यात आल्या। चंद्रकांत भंडारी राजू रापेली यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागमिनी भंडारी अंबादास तौटम कविता संभारी शंकर गुडूर मोहन चिप्पा श्रीनिवास भंडारी नागेश कोतलापुरे अशोक कुप्पागिरी लक्ष्मण लक्षेट्टी परशुराम भंडारी राकेश शेराल जनार्दन कुमार कुंटला प्रदीप कुमार कुंटला अमृता संभारी प्रभाकर फलमारी आदींनी परिश्रम घेतलं। सूत्रसंचालन चंद्रकांत भंडारी यांनी केलं तर आभार राजू रापेली यांनी मानले।